भारतीय जनता पक्षांची कार्यप्रणाली आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते भाजपच्या प्रवाहात सहभागी होत आहेत. त्यांतर्गत पनवेल नजीकच्या पळसपे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि शेकापचे ज्येष्ठ नेते प्रमोद उत्तमराव शेंडे यांनी शनिवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आणि जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. नुकताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मिळालेले घवघवीत यश आणि कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकापचे माजी उपसरपंच उत्तमराव शेंडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. या पक्षप्रवेशामुळे पळसपे विभागात भाजपची ताकद आणखीनच वाढली आहे. पक्षप्रवेशावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेडभगत, आरोग्य सभापती डॉ अरुणकुमार भगत, नगरसेवक संतोष शेट्टी, नितीन पाटील, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार पटवर्धन, भाजप नेते सीसी भगत, माजी सरपंच चंद्रकांत भोईर, सूरज भोईर, पळसपेतील भाजपचे अध्यक्ष सुनील गवंडी, उपाध्यक्ष सूरज हातमोडे, नरेंद्र भगत, अजय तेजे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.